ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनासह जिल्ह्यातील रेंगाळलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी योजना तयार करण्याचे निर्देश वन विभागाचे सचिवांनी जिल्ह्यातील वनाधिकाऱ्यांना दिले आहेत. या रेंगाळलेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध होत नसल्याने माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच चिंता व्यक्त करून कामांना गती देण्याची मागणी केली. वन विभागाचे सचिव बी वेणुगोपाळ रेड्डी यांनी अलीकडेच चंद्रपूरचा दौरा करून रेंगाळलेल्या प्रकल्पांची माहिती घेतली. मागील दोन वर्षात निधी उपलब्ध न झाल्याने अनेक प्रकल्प रेंगाळले असून त्यात व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनासह वनस्पती उद्यान व बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र म्हणजेच BRTC प्रकल्पाचा समावेश आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असताना त्यांनी वनस्पती उद्यानासाठी 118 कोटी तर BRTC प्रकल्पासाठी 74 कोटी तसेच वन अकॅडमीच्या प्रकल्पासाठी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र राज्यातील नव्या महाविकास आघाडी सरकारने निधी पुरवठा केला नाही त्यामुळे हे प्रकल्प रेंगाळले आहेत. आमदार मुनगंटीवार यांनी अलीकडेच या प्रकल्पांबाबत चिंता व्यक्त करून निधी पुरवण्याची मागणी केली आहे. हे विशेष परखड विचारांचे लेख वाचण्याकरिता आणि ताज्या घडामोडी जाणण्याकरिता डाउनलोड करा शंखनाद लाईव्ह ॲप व सखोल माहिती मिळवण्यासाठी कनेक्ट व शंखनादच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबत.